ज्योती बावर पार्किंग मधून लूट कर्मचाऱ्यांची दादागिरी, या प्रकारामुळे कोल्हापूरची बदनामी होत असल्याची प्रतिक्रिया। ज्योतिबा डोंगरावर पार्किंगच्या नावावर लूट होत असल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला। तसेच ठेकेदाराचे कर्मचारी दादागिरी करत असल्याचंही स्पष्ट झालंय। बेळगाव येथील एका शाळेची सहल घेऊन आलेल्यांना हा अनुभव आला। त्याचा त्यांनी केलेला व्हिडिओ संध्याकाळपर्यंत मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय। बेळगावहून 25 विद्यार्थ्यांना घेऊन एक टेम्पो ट्रॅव्हलर ज्योतिबा दर्शनासाठी आला होता। यावेळी चालकाकडे 200 रुपयांची मागणी करण्यात आली। यावेळी कशाची 200 रुपये अशी विचारणा करण्यात आली असता ज्योतिबा ग्रामपंचायत ही जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येते, त्यामुळे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभाग हा व्हिडिओची दखल घेऊन काही चौकशी करणार का अशी नागरिकांमधून विचारणा होत आहे। बोला नाही 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 तुम्ही आहे म्हणून सांगा, मी पैसे देतो। हो काय झालंय, ठेका बदललाय। मग काय करणार आहे, काय करणार आहे तू? फोन कोणाचा माहिती आहे का तुम्हाला? मी वाहतूक सेना अध्यक्ष आहे, जिल्हा उपाध्यक्ष। मी काय करू, अरे मी काय करू, म्हणजे तुमचं काय बोलणं मी रेकॉर्डिंग सांगते। माझा फोन कशाला घ्यायला लागला तुम्ही? आता रेकॉर्डिंग काय करायचं, खाली उतरून काय? मी माणूस आहे, पब्लिक आहे, इथला पब्लिक आहे। मी काय म्हणाल, पब्लिक आहे, वोट करायचं नाही, तुम्ही पण वोट करायचं नाही। मी काय म्हणतो, पैसे घ्या तुम्ही, 200 मागा लागलाय म्हणजे। हा उतरा, उतरा सगळे, काय करणार उतरून? मी बोलून बघतो काय करायचं ते। उतरा गाडीत ना खाली, इथं बसा रस्त्यावर, कोण पार्किंगचा ठेकेवा। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोल्हापूर।